गुड आफ्टरनून गाइस। सो आज आमचा प्लॅन चाललेला आहे मुरुडला जायचा एका मित्राकडे स्टेला, आणि त्यातला हा एक मेंबर आहे जो की ओके टाइम काय टाइम बघायला काय आता घड्याळ नाही घातलेलं आहे। अजून आमचे दोन बाईक्स इथे त्या साईडने येणार आहे, दोन बाईक्स ने इकडे आम्ही मुरुडला जाणार आहोत। आता पाहूया आता किती वेळ लावतात। आता आम्हाला जायचं आहे मुरुड बीच पाहायचं आहे, नंतर मग मित्राकडे स्टेला, आणि सर्व जे प्लॅन आहेत वॉटरफॉलचे ते सर्व उद्याच करणार आहोत। सो मिलते आगे, लेट्स गो। आएगा ये भी आएगा। हे बघा हे आता आलेले आहेत, एकदम एक तास लावून बॅग पॅक करायला, एक तास बॅगेत काय भरत होता काय माहिती नाही। काल का गेला, आता जस्ट आईला घेऊन गेला। काय रे एवढं वेळ काय बॅग पॅक करायला, पहिली गावात गेलेलो। अरे गाव आणि आता आम्ही आलेलो काशिक बीचला, जरा व्ह्यू बघण्यासाठी जरा 2 मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे। किती भारी व्ह्यू वाटते। आणि हे आमचे काही मित्र, अरे फोकस हल्ला ओके। आणि आता आणि हे काय माहिती बीच बघायला चाललेत, आणि सध्या पावसाळा असल्यामुळे काशिक बीच बंद आहे, बट हा व्ह्यू खूप भारी वाटतं इकडचा। आता आम्ही आलेलो मुरुड बीचला पोहोचलेलो आहे, तिकडे बाईक लावले, एक मित्र आता गेलाय गाडीची चावी आणायला, सॉरी गाडीची नाही घराची चावी आणायला जिथे आम्ही राहणार आहोत, आणि आम्ही तिघे इकडे आलेलो आहोत। आणि हा पूर्ण मुरुडचा बीच आहे। लोक सध्याची पब्लिक ना जरा बंदी आहे पावसाळ्यामुळे, आणि आता आम्ही तिकडनं अबे यार फोकस का नाही होत, तिकडनं वर जाणार आहोत तिकडे। आणि अशा प्रकारे खूप अशी भीतीदायक ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही आलेलो आमच्या लोकेशनवर। इथं बाईक लावलेत, तिकडे सध्या कुत्री भुंकत होती ओके। आणि इकडे आम्ही रूम वरती आलेलो आहे, हे आमचे मेंबर्स, आणि हे सर्व सामान बघताना झाडू बिडू घेऊन काढायचे। आणि हे सध्या कॉलिंगवर झालं मम्मीशी बोलत, आणि इकडे आमचा सध्या झोपायचा चाललाय, झोपायचं आहे। आवाज थोडा बसला असेल कारण की येताना खूप असा रिकत वगैरे आले, ओरडत वगैरे आलोय ओके। इथं आम्ही सर्व असं रांगेत झोपणार आहोत। इकडे मस्त साफसफाई चाललेली आहे, इकडे आमचा एक मित्र, आणि इकडे श्रुतिकला आम्ही चिकनचं काम करायला दिलेलं आहे, जो की चिकन बनवणार आहे, याच्याने माझा कौल धुवायचा होता ओके। आणि हे काम माझं होतं, पण माझा एक मेंबर इकडे सोडून गेलेला आहे, आग विझलेली आहे, तो मेंबरला आता आम्ही शोधत आहे, ते गेला आहे। पाऊस बीस आहे इकडे सध्या, कोण नाही, पुरा जंगल एरिया आहे, पुरा प्रॉपर डोंगरामध्ये बसलेला आहे। आणि इकडे आमचा एक माणूस कौल धुवत आहे, काटा ते कौल धुवून आमचा प्लॅन चाललाय, एक कौल फ्राय खायचं आणि चिकनचा रसा वगैरे इकडेच, आणि भात बनवणार, बिर्याणी घेणार होतो, बिर्याणीचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे। आज आमच्यासोबत असणार इकडे पाऊस बिऊसचा मौसम पण खूप भारी आहे, पण काय दिसत नाहीये ओके ठीक आहे। कुठपर्यंत आले आमचे काम, सॉर्टिंग झाले ओके ओके ब्रो। सांग
तुझे मनान काय करतय कोणे देशी रे ऊ कोणे गादी रे ऊ सांग तुझे मनान काय करतय कोणे देशी रे ऊ कोणे गादी रे ऊ इकडे आमचं आग पेटवण्यामध्ये खूप स्ट्रगल झालेला आहे. बोल काय नको करू. इकडे आमचा कौल फ्राय रेडी होत आहे. टाइम आहे कौल तापत आहे. इकडे आमचा चिकन रसा आणि भात. हा आमचा सॉन्ग डीजे ऑपरेटर. इकडे गादीची सोय केली बट ही सोय नंतर होणार आहे. हा याला इग्नोर मारा. डोळे काय किती बसले तिथं स्टार्टिंग ला किती दूर होतं स्टार्टिंग. जेवण आहे आमचं आणि इकडे मी जेवणार आहोत. आज आहे श्रुतिकचा बर्थडे. सो इकडे केक वगैरे आणून सेलिब्रेशन चाललेलं आहे. रात्री 3 वाजता मला काय रे झोपा नाही येत रे. हा तर काय कामाच नाही ढोर सारा झोपायचा तर. किती वाजले 2:15 रे झोपा नाही तुम्हाला. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. सो आता आमची इकडे सकाळ झाली 7:30 सर्व उठलेलो आहे आणि तुम्ही इकडचा मौसम पाहू शकता. पावसाचा मौसम झालेला आहे आणि आता आम्हाला 8 तासात इकडे निघायचं आहे. आणि आता आम्हाला एका वॉटरफॉलला जायचं आहे. वाजे आता आम्ही तिथून निघत आहे. आता ह्या जागेपासून निघत आहे. आता आम्ही जाणार आहोत डॅमला जाणार आहोत. लवकरच निघू आता इकडने आम्ही. सो लेट्स गो. आता आम्ही आलेलो आहे मुरुड पॉईंटला. याला म्हणतात मुरुड पॉईंट आहे हा. आणि बघा हा इकडनं मुरुड जंजिराचा व्ह्यू दिसतो. हा मुरुड जंजिरा आहे.
आणि असं सुंदर असं बीच आहे. आणि आता आम्ही त्या डॅम कडे पोहोचत आहे. आणि हा पूर्ण डॅम आम्ही आलेलो इकडे खारंगुळे डॅमला पोहायला, बट इकडे पाणीच नाहीये, पूर्ण सुका पडलेला आहे. लास्ट टाइम आम्ही इकडे पोहलेलो, इकडे ते भरला नाहीये स्वामी, आता रिटर्न जावं लागणार आहे. लेट्स गो. इकडे प्रॉपर ऑफ रोडिंग झालेली आहे आमच्या गाड्यांची. टायर वेअर फुल माकलेला आहे. चलो अभी हम निकलते इधर से. पोहायला काय मिळालं नाही डॅमवर, सो आता ट्रिप इकडे संपत आहे आणि आता आम्ही घरी जायला निघत आहे. एक मेंबर आता पेट्रोल करतोय स्वामी.